लोकांमध्ये संभ्रम झालाय की नेमकं उद्धव ठाकरेचं करायचं काय. आणि आज तिकडे आपल्या सीमा असुरक्षित आहेत. लेह लडाखमध्ये पेटलेलं आहे, मणिपूरमध्ये पेटलेलं आहे, काल परवाकडे काश्मीरमध्ये पुन्हा हल्ला झाला. अहो तुम्ही 370 कलम काढलत ना. मध्ये अमित शहा येऊन गेले आणि बोलून गेले की आम्ही 370 कलम काढलं, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे. अहो तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला आहे, कारण काश्मीर हा माझ्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे, तो तोडू शकत नाही कोणी, म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. पण त्याच काश्मीरमध्ये जवानांवरती आजही हल्ले होत आहेत, मग 10 वर्ष तुम्ही खुर्च्या उभवताय, अजूनही माझा काश्मीर हा सुरक्षित तुम्ही का करू शकला नाही. जसं तो पुलवामाचा हल्ला झाला, सत्यपाल मलिक यांनी तुमचं बिंग फोडलं. जे सैन्य आपल्या देशासाठी प्राण तळ हातावरती घेऊन सीमेवरती लढायला तयार असतात, त्यांना तुमच्या नादानपणामुळे जीव गमवावा लागला. राज्यपाल सत्यपाल मलिकांनी तेव्हाही सांगितलं होतं की यांना रस्त्याने जाऊ देणं हे धोकादायक आहे, हल्ला होऊ शकतो. अहो मोदीजी फोटोग्राफी मी करतो, ती सुद्धा हल्ली करत नाही मी. पण त्यावेळेला बरोबर तुम्ही जिम कॉर्बेटमध्ये फोटोग्राफी करत होतात. आणि सत्यपाल मलिकांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आप चुप रहो. नेमकं काय झालं त्या सत्यपाल मलिकांनी जे काय तुमचं सगळं ढोंग उघड केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही का अजून बोलत नाही आहात? काय असं तुम्ही नेमकं देशासाठी केलं तरी काय? आमच्यावरती तुम्ही बोलता. मागाशी माझी रायगडमध्ये सभा झाली अलिबागला. आता मोदीजी काय करतायत तुम्ही कधीतरी पाहिले? महागाईवरती बोलताना, बेकारीवरती बोलताना पाहिले, महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल बोलताना पाहिले नाही, नोकऱ्यांबद्दल बोलताना पाहिले नाही. पण आता परत त्यांनी धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या. आणि आजची जाहिरात जी आहे ही जाहिरात 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, कमळाबाई ही अशी जाहिरात करते तुमच्या मताने कुठेही जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात. अहो मोदीजी तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे, भारतामध्ये अख्खा भारत जल्लोष करणार आहे. आणि पाकिस्तान कशाला जल्लोष करेल? कदाचित असा त्याचा अर्थ असेल की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल, कारण नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खायला न बोलवता कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? मोदीजी गेले होते ना. म्हणजेच ह्या जाहिरातीचा अर्थ असा आहे की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल. अरे न बोलवता न बुलाया हुआ मेहमान, वापस आने वाला आहे, केक तयार रखो. ही तुमची एवढी पातळी घसरली खाली 10 वर्षामध्ये? कसं तुमच्या 56 इंची छातीची 156 इंच छाती व्हायला पाहिजे होती, कामं सांगायला पाहिजे होती. कामं काय केले तुम्ही? काम केलेलं काय सांगतात? काय कोणतं काम केले? मग जर मी असं म्हटलं की तुम्ही काय काम केलं नाहीत, बिनकामाचे आहात, जो नाही कामाचा तो नाही रामाचा, मी उलट म्हणतो, जो कामाचा नाही तो रामाचा कसा होईल? कारण राम राज्य ज्याला आम्ही म्हणतो, राम राज्याचा अर्थ सर्व सुखी आहेत लोक, जनता सुखी आहे, आनंदी आहे, महिला सुरक्षित आहेत, सगळा आनंदी आनंद आहे, त्याला राम राज्य आम्ही म्हणतो. मग तुम्ही कामच काही केलं नाही, बेकारी वाढते आहे, 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो आहे, हीच तर धोक्याची घंटा आहे. 80 कोटी लोक माझ्यावरती अवलंबून आहेत, ही माझ्या दारात रोज भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत, ही मोदींची स्वप्न. अरे आमचं सरकार आल्यानंतर 80 कोटी लोकांना आम्ही काम देण्याचं स्वप्न बघतो आहोत, कारण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच जो काही मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेला आहे, ख्रिश्चन समाज आलेला आहे, अनेक समाज जिथे जिथे जातोय अगदी रस्त्यावरती उभे राहत आहेत आणि उघड उघड येत आहेत, उद्धवजी चिंता मत करो,
पण या हुकुमशाला गाडा का लोक तुम्हाला, एक जमाना असा होता की लोक जे ओरडायचे मोदी मोदी, आता हुकुमशहा बोलतात तुम्हाला. हा तुमचा प्रवास कधी कुठून कसा झाला ह्याचा काहीतरी तुम्ही आढावा घेणार आहात की नाही? 2014, 2019 आणि 2024 मी तर या सरकारला गजनी सरकार म्हणतो. म्हणजे काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलणार ते उद्या आठवणार नाही. आणि नकली सेना तुम्ही म्हणताय याचा अर्थ अजूनही आपल्या शिवसेनेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये